महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना रुजू करण्यासंदर्भात महाराष्ट्र रोजगार व स्वयंरोजगार समितीचे अध्यक्ष डॉ विष्णू उकंडे यांनी विभाग नियंत्रक जोशी आणि मडावी यांची भेट घेऊन तात्काळ प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात चर्चा करून मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे। यामार्फत सन 2014 ते 2017 या कालावधीत बॅच 42 ते 50 मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना वाहन चालकाचे प्रशिक्षण देण्यात आले। एसटी महामंडळामार्फत एमओ टेस्ट आणि 14 जानेवारी 2021 रोजी मौखिक चाचणी घेण्यात आली। 15 जानेवारी रोजी 180 विद्यार्थ्यांची वाहन चालक म्हणून अंतिम निवड यादी करण्यात आली। यावरून 7 महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही, त्यामुळे आदिवासी युवकांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। या प्रकरणी या युवकांनी आत्महत्या करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना परवानगी मागितली आहे। यावेळी महाराष्ट्र रोजगार व स्वयंरोजगार समितीचे अध्यक्ष डॉ विष्णू उकंडे यांनी प्रत्येक क्षेत्रात आदिवासींना दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप करीत हा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना निवेदन दिले आहे। 2014 ते 17 दरम्यान परिवहन महामंडळाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होतं पांढरकवड्याला, परंतु हे प्रशिक्षण गेल्यानंतर त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या, परंतु चाचण्या झाल्यानंतर सुद्धा त्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कामावर रुजू करून घेण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली। जे जुना जो व्यवसाय आहे ते सोडून दिला त्यांनी, आणि त्यांच्या परिवारात सुद्धा आर्थिक खूप मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत आहे। आणि या पद्धतीमध्ये अनेक जवळपास 180 जे काही विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन सुद्धा दिलं की आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या। हे काय अतिशय गंभीर बाब आहे की या काय आदिवासी विद्यार्थी आहे, आदिवासी हे कायम दुर्लक्षित राहिलेले आहे, आणि या दुर्लक्षित प्रत्येक क्षेत्रात दुर्लक्षित ठेवत असताना सुद्धा ही सुद्धा एक गंभीर बाब समोर आलेली आहे। यावेळेस जे काही आदिवासी प्रशिक्षणार्थी आहे 180 त्यांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे। आयास काझी, स्टार महाराष्ट्र न्यूज, दिग्रस।